विरोधी पक्ष विकास कामांचं फक्त श्रेय लाटण्याचं काम करतात, पण हे श्रेय खरं पाहता सत्ताधाऱ्यांचं आहे, असे खडे बोल ठाणे लोकसभा मतदारसंघातले काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार संजीव नाईक यांनी सुनावलं. ठाण्यामध्ये झालेल्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही विरोधकांचा समाचार घेत विकासाच्या राजकारणाची गरज बोलून दाखवली. ठाणे लोकसभा मतदारसंघातले विद्यमान खासदार आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार संजीव नाईक यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू आहे. अनेक दिग्गज नेते मंडळी त्यांच्या प्रचारात सहभागी होत आहेत. नाईक यांच्या प्रचारासाठी ठाण्यात झालेल्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवारही सहभागी झाले होते. यावेळी बोलताना त्यांनी विकासाच्या अनेक मुद्द्यांवर जनतेशी संवाद साधला. महाराष्ट्रच विकासात आघाडीवर आहे असं बोलून त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दाव्यातली हवा काढून घेतली. मी आपल्या राज्याचा अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या जनतेला सांगतो, बाबांनो, आज देखील देशामध्ये इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. आपल्या नंतर गुजरातचा नंबर आहे, परंतु भाजपवाले बोलायला तयार नाही. आज देखील पर कॅपिटा उत्पन्न जे आपण प्रत्येक राज्याचं प्रत्येक माणसाचं काढतो ते गुजरातच्या पेक्षा आपलं अधिकच आहे, हे आकडेवारीने आपण सिद्ध करू शकतो. ते कोणी झाकून ठेवू शकत नाही. अलीकडे इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्या माहित्या तुम्हाला उपलब्ध होतात, सोशल मीडियाच्या निमित्तानं जग जवळ आलेलं आहे, ताबडतोब सगळ्या बातम्या एकमेकाला तिथल्या तिथं समजू शकतात. अशा पद्धतीनं काम करत असताना उगीच दमका पेटवायचा. संजीव नाईक यांनी यावेळी बोलताना खासदार म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानले. विकास कामांचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधी पक्षांचाही नाईक यांनी यावेळी जोरदार समाचार घेतला. ही सुरुवातच या ठिकाणी क्लस्टर डेव्हलपमेंट संदर्भामध्ये 2 वर्षापूर्वी आम्ही शब्द दिला होता की आम्ही हा कायदा लागू करू, आणि मला धन्यवाद करायचे आपले की शेवटच्या अधिवेशनाच्या काळामध्ये आपण तो मार्ग आमचा मोकळा केला आणि या ठाण्याला क्लस्टर डेव्हलपमेंट लागू केली. सध्या संजीव नाईक यांना मिळत असलेला प्रतिसाद पाहता दुसऱ्यांदा खासदार होणं त्यांच्यासाठी फारशी कठीण बाब नाही असंच दिसून येत आहे. रवी सपाटे, TV9 ठाणे. ठाणे रेल्वे स्टेशनवरती सर्वात आधी सरकते जिने लावणं, साठीसला जोडणारा पादचारी पूल, रेल्वेच्या सोयी सुविधांमध्ये वाढ.